श्रीगोंदा कोकडी विभाग 2 चे कार्यकारी अभियंता काळे यांना 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांची तात्काळ बदली करावी व कुकडीच्या मुख्य वितरिका DY12 चारीच्या कामाला शासनाने प्रशासकीय मान्यता द्यावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी कृष्ण खोरे महामंडळ पुणे कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असे अहमदनगर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी सांगितले. पुढे माहिती देताना अनिल ठवाळ म्हणाले की श्रीगोंदा विभाग 2 चे कार्यकारी अभियंता हे मुख्यालयात कधीच राहिले नाहीत. त्यांचे कामकाजाकडे दुर्लक्ष असते. ते नागरिकांना भेटत नाहीत. त्यांची त्वरित कृष्ण खोरे महामंडळाबाहेर बदली करावी व DY12 चारीच्या विशेष दुरुस्ती प्रस्ताव अस्तरीकरण व नलिमा वितरण प्रणाली प्रशासकीय मान्यतेसाठी 23 मे 2022 प्रस्ताव सादर केला आहे. त्यास मंजुरी द्यावी. तसेच कुकडी कालवा 138 ते 158 विस्तारीकरणाच्या कामाचा आदेश देऊन 6 महिने होऊनही एजन्सीने काम सुरू केले नाही त्यांचा कार्यारंभ आदेश रद्द करून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी व एजन्सीला काळ्या यादीत टाकावे असे अनिल ठवाळ यांनी सांगितले. यासह अन्य मागण्या घेऊन उपोषण करीत असल्याचे त्यांनी माहिती दिली. सदर उपोषणास प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी भेट देऊन सदर प्रकरणाची माहिती घेऊन त्यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविला. यावेळी उपसरपंच व माजी पंचायत समिती सदस्य अनुराधा ठवाळ, उपसरपंच महादेव म्हस्के, जलिंदर बोडके, नंदू राऊत व विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज चिंतन भवन पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल ठवाळ साहेब आणि अनुराधाताई ठवाळ यांच्या विविध मागण्यांसाठी हे आज आंदोलनाला बसलेले आहेत. त्या आंदोलनाला आम्ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन जे त्यांच्या काय मागण्या आहेत ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज आम्ही या ठिकाणी करणार आहे. आज या ठिकाणी कुकडीच्या कृष्णाखोरे महामंडळाच्या कार्यालयासमोर आम्ही श्रीगोंद्याचे सर्व शेतकरी पंचायत समितीच्या सदस्य अनुराधा ठवाळ त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला सकाळपासून पोहोचतो. कुकडीच्या ज्या मागण्या आहेत, मुख्य वितरिका DY12 चारी या चारीच्या अस्तरीकरणाचं काम नव्याने मंजूर करावं. 32 कोटीची इस्टिमेट सर्व झालेला, त्याला शासनाने मान्यता द्यावी या मागणीसाठी DY13 भूसंपादन झालं पाहिजे या मागणीच्या संदर्भामध्ये. आणि बाहुडीचं जे आमचं तलाव आहे, पाझर तलाव, त्याला 165 मधून गेट मिळावं, या अशा विविध मागण्यासाठी आणि स्वप्नील काळे हे 6 वर्ष कार्यकारी अभियंता म्हणून तिथे आहेत, कार्यालयात थांबत नाहीत, हेडक्वार्टरला मुख्यालयाला राहिले नाहीत, आणि मग त्यांची तात्काळ बदली करावी या मागणीच्या संदर्भामध्ये आजचं हे उपोषण आम्ही सुरू केलेला. या राज्याचे चीफ सेक्रेटरी मनुकुमार श्रीवास्तव यांना या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे समक्ष भेटून. आणि म्हणून हे सगळं करत असताना शेतकरी हा या देशाचा कणा आहे. शेती टिकली, शेतीला पाणी मिळालं तरच हे सगळं चालणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी कुकडीच्या ज्या आमच्या विविध मागण्या आहेत त्या सकाळपासून आमचं प्राणांतिक उपोषण या ठिकाणी शेतकऱ्यांनी, ग्रामपंचायतीचे आमचे सदस्य जालिंदर बोडके, ग्रामपंचायतीच्या डेप्युटी सरपंच, पंचायत समितीच्या सदस्य अनुराधा ठवाळ, गणेश शिंदे आदी शेतकऱ्यांनी या ठिकाणी सुरू केलेला. आणि म्हणून रोहन पाटील प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस या ठिकाणी आलेत, त्यांना मी मनापासून अंतकरणापासून धन्यवाद देतो की आपलं काम चांगलं, आपण गतीने काम करा. लोकांचे जे प्रश्न आहेत ते ऐरणीवर आणण्यासाठी आपण जो संघर्ष करतात त्या संघर्षाला भविष्य काळामध्ये चांगले दिवस येणार आहेत. आणि म्हणून रोहन पाटील यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीने या उपोषणाला, आंदोलनाला पाठिंबा दिलेला. या ठिकाणी कुकडीच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशा प्रकारची आम्ही विनंती करतो. जर दखल घेतली नाही तर 4:30 हे कुकडीचं कृष्णा खोऱ्याचं गेट बंद केले जाईल. पोलीस अधिकाऱ्याचं या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. सकाळपासून ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. स्टार महाराष्ट्र न्यूज, ज्ञानेश्वर पाटेकर, पुणे.